यवतमाळ येथे कृषी मंत्री यांच्या गाडीवरती संतप्त शेतकऱ्यांनी कापसाचं रोपटं फेकून शासनाविरोधात नाराजी दर्शवत आणि विरोध दर्शवत घोषणाबाजी केली आहे. राज्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या ताफ्यातील वाहनावर कापसाचं रोप फेकण्यात आलं. शेतकऱ्यांची बाजू ऐकून न घेतल्यानं शेतकऱ्यांचा पारा चढला आणि मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीवर कापसाचं रोपच फेकलं. दरम्यान मानोली येथे शेतकऱ्यांच्या नातेवाईकांची त्यांनी भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. यावेळी पालकमंत्री मदन येरावार आणि शेतकरी नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. मदन येरावार आणि कृषी मंत्र्यांविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आहे. I love it.